नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी 4 ऑगस्टला दीप अमावस्या आलेली आहे। तर ह्या अमावस्येला लहान मुलांना का ओवाळावे किंवा त्याचं महत्त्व काय आहे आणि ते ओवाळण्याची पद्धत ही केव्हापासून सुरू झाली हे आज आपण त्याची आख्यायिका आख्यायिका पाहणार आहोत। तर ज्यावेळी आता आषाढ महिना संपत आला आहे किंवा श्रावण महिन्याला ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला जी अमावस्या सुरुवातीच्या त्याला काय म्हणायचं तर दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या असे म्हणतात। तर ती अमावस्या चातुर्मासातील ही पहिली अमावस्या मानली जाते। ही कधी येते तर श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ह्या अमावस्या येते। ह्या अमावस्येला दीपपूजनालाही अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। तर दीपपूजनाला लहान मुलांसाठीही घरामध्ये कोणती गोष्ट नक्की कराव्यात हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत। तर ह्या वर्षी आषाढ अमावस्या 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे। आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो। प्रत्येक दिवसाचे महत्त्व ही खूप असे वेगळं आहे। जसे की आषाढ अमावस्या हा दिवस दिव्यांची आरास अशा नावाने ओळखला जातो। भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, फुलवात यांनाही फार महत्त्वाचे स्थान आहे। यामुळे ह्या दिवशी आपण आपल्या घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले पाहिजे। तर का आपण ओवाळतो तर ही लहान मुलेच म्हणजे काय असतात तर आपल्या भविष्यातले आपला वंश उजळून काढतील असं असतात असं आपण मानलं जातं। त्यामुळे घरातील मुलांना वंशाचा दिवा असेही म्हणतात। म्हणून आपण काय आपले जे लहान घरातील मुलं असतील त्यांना ह्या दिवशी आपण ओवाळलं पाहिजे। तर आपण ह्या दिवशी काय करतो तर आपल्या घरातील जे काही दिवे असतील त्यांची आपण पूजा करतो। ह्यामागची आख्यायिका काय आहे तर यमुनेच्या तीरावर जेव्हा गाय आणि गुरांचा मृत्यू होऊ लागला तो कशामुळे तर यमुनेमध्येच लपलेला कालिया नाग ह्या गाय गुरांना त्रास देऊ लागला। तर त्याला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने काय केलं तर त्याला हरवलं आणि त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले। त्यावेळी यशोद्यासह सर्व सुहासिनींनी श्रीकृष्णांची तर दिव्यांनी आरती केली आणि असेच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी त्यांनी मनापासून प्रार्थना केली। तेव्हापासून ह्या दिवांचा सण आपण साजरा करतो। तर हा प्रसंग आषाढ अमावस्याच घडल्यामुळे ह्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्याची अमावस्या असेही म्हटले जाऊ लागले। तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।